कळंबा परिसरातील अभिजित खतकर प्रेमी ग्रुप आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 79 आणि प्रभाग क्रमांक 81 मधील इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. बापूराम नगर इथल्या बापूसाहेब साळुखे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते 10वी आणि 12वीतील आयुष्य नांदे, राजवर्धन पाटील, आरती जाधव, वरद पाटील, रितेश जाधव, साहिल ढोके, श्रावणी चांदेकर, आयान पन्हाळकर, सानिका पताडे, वेदांत महाजन यांच्यासह अन्य गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. यावेळी 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 27,000 रोकड असलेली पर्स प्रामाणिकपणे परत देणाऱ्या सृष्टी प्रशांत मगदूम हिचा आमदार पाटील यांनी सत्कार केला. याप्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक आणि शिक्षकांचंही मोठं योगदान असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांनी आई वडील आणि शिक्षकांना कधीही विसरू नये. जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असल्यास जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी अशोक शिर्के, अरविंद कासार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्त्या रंजनाताई पाटील, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर, शामराव खतकर, व्ही व्ही आंबोळे, दिलीप गवळी, सुनील रसाळ, रमेश पाटील, दत्तात्रय जाधव यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते.